Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. Tomorrow World Cup. Yeah, so that. Tomorrow World Cup. Me? Yeah, tumcha shikla phaja yuz. Shikla phaja. Don't let that up. प्रत्येक गावागावात गेलेलो आहे आणि हा किती हरामखोर आहे, किती नीच आहे आणि किती हलकल आहे याच मी तुम्हाला उदाहरणास सांगितलं आहे. या नीच माणसाने प्रत्येक गावागावामध्ये भाजी लावली, पाचशे विरुद्ध राजपूत, दलितां विरुद्ध पाचशे आणि या हरामखोरांनी चार टन राज्य केलं. मी आज तुम्हाला आवाहन करतो की एवढं झालंच त्यांनी केलं याचं कारण माहिती आहे का तुम्हाला? याचं कारण असं आहे की तुम्ही त्याला एक एक मत देऊन आपल्या विरुद्ध खोट्या कसे दाखल करायला मतदान केलेलं आहे. आणि या सर्वांचा कोण जर सुरमध्ये असेल तो असली सिस्टम थोडस लक्षणम सुभाष भामरे. मी त्याला सुभाष भामरे कधी म्हणत नाही, कारण मी काय पंतप्रधानांचा अपमान करत नाही. पंतप्रधान दौंडाच्या आले असताना आज ती सीडी काढून बघा, ते म्हणाले या काही सांसद सुभाष भामसे भामसे. म्हणून मी जाणार मी भामच्या म्हणतो. माझ्या भावांनो, या भामच्यानी आपली किती फसवणूक केली? तुमच्या कांद्याला काय भाव मिळतो सांगा मला. अरे काल एक पत्री आली टाइम्स ऑफ इंडियामध्ये, काय सांगितलं त्याच्यामध्ये, काय लिहिलंय, त्या शेतकऱ्यांनी 70,000 रुपये कांद्यासाठी कर्ज घेतलं आणि त्याला फक्त 11,000 रुपये मिळाले. काय होतं 2014 मध्ये सोयाबीनचा भाव? सोयाबीनचा भाव होता 6,000-8,000. हा जो भाजपचा नेता आहे ना चरबुजा, माहिती चरबुजा कोण आहे? हा बरोबर, मी सदर नाव शिवले. हा चरबुजा 2013 मध्ये पाशा पटेल आणि यांना घेऊन मोर्चा काढला होता. सोयाबीनला 6,000 रुपये भाव द्या. दिला का तुम्हाला 6,000 रुपये? दिला का? कांद्याला मिळाला का भाव तुम्हाला? अरे कांद्यावर निर्यात बंदी आणली आणि तुमच्या शेतामध्ये जे सूर हरभरा मूग हे जी पिकं पेरतात ही सगळी पिकं चांझानिया, चांझानिया नावाचा एक देश आहे, चांझानियामधून 1,50,000 टन
त्या जाळी आहेत गेल्या. कसा मिळेल तुम्हाला भाव? तुमच्या समाजाला चार पैसे मिळाले, चार पैसे मिळाल्याबरोबर या पक्षाने नरेंद्र मोदींनी नेपाळमध्ये समाज आणले आणि 10 लाख जण समाज आणून इथल्या समाजाचे भाव पाळले. मी तुम्हाला इशारा देऊन जातो की यावेळेला जर चूक केली आणि मोदीच्या बंदुकीतले गोळी वाढवली तर त्या गोळींनी तुमचा मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. हा माझा इशारा आहे तुम्हाला. हे सरकार आणि भारतीय जनता पक्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 50 वर्ष होतं त्यांच्याबरोबर, हे किती हराम खोर आहेत हे मला माहिती आहे आणि किती निश्चित हे मला माहिती आहे. या भारतीय जनता पक्षाने आपल्या शेतीमालाला MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस, कमीत कमी आधारभूत किंमत हे मागण्यासाठी 1.5 कोटी लोक, 1.5 कोटी शेतकरी हे पंजाब, हरियाणा आणि राजस्थान मधले आले होते. काय केलं? पाकिस्तानच्या सीमेवर तिकडे आलेले शत्रू जातात पण आपले शेतकरी चालत नाही. त्यांनी मोठमोठे खेळ ठोकले म्हणजे शेतकरी ट्रॅक्टर येतात कामाले, वाहन येतात कामाले आणि संबंध दिल्लीला पोलीस छावणीला स्वरूप दिलं. मी ऐकू बातमीवर कधी विश्वास ठेवत नाही, मी स्वतः जाऊन आलेलो आहे, पाहून आलो. कडाक्याच्या थंडीमध्ये 6 डिग्री 4 डिग्री टेम्परेचरमध्ये हा जो अमित शहा आहे ना, सुरमुळ्याचं पोत ह्या अमित शहाने असं या अमित शहाने हिवाळ्यामध्ये पाण्यात बर्फ लावून तिथल्या शेतकऱ्यांवर फवारे मारले. यांना शेतकऱ्यांबद्दल प्रेम नाही, यांना प्रेम कोणाबद्दल आहे? त्यांचे 2 बाप आहेत, एक अडाणी आणि दुसरा अंबानी, याशिवाय कुणालाही प्रेम नाही. माझ्या भावांनो, आता यांच्या लक्षात आलं की आपण शेतकऱ्यांना फसवू शकत नाही, कष्टकऱ्यांना फसवू शकत नाही, आपण कुणाला फसवू शकत नाही. आपल्या फसवण्याच्या सगळ्या आयडिया फेल गेलेल्या आहेत. काय केलं? काय केलं मागच्या आठवड्यात त्यांनी सांगितलं, मुसलमान काँग्रेस जर पक्ष सत्तेत आला तर मुसलमान तुमच्या बायकांच्या गळ्यामधलं मंगळसूत्र घेऊन जाते. मला मोदींना सरळ प्रश्न विचारायचा आहे, राणमोहन बाईला दुसऱ्याच्या कुंकवाची उपजाशो कशाला पाहिजे? तुझ्या बायको जर तू सांभाळला नाही, तिला सोडून पळून गेला, नुसता पळून गेला नाही तर घरी चोरी करून पळाला. माशाल भोग खोडलं नाही बरं, चोरी करून पळून गेला हे मी म्हणत नाही, त्यांचे मोठे भाऊ हरीश भाई यांनी अत्यंत ताज्या मुलाखतीत सांगितलेले आहे. हा लहानपणी 1 नंबरचा चोर होता, मी त्या खाली मोठेपणी हा चोर झालेला आहे. हो ताई, ताई अक्का, कोणीही जागा सोडू नका.
आपले नेते आदरणीय खारगे साहेब 5 मिनिटांमध्ये या सभा मंडपामध्ये येतील. कृपया खास दिल्लीहून आपल्याशी ते संवाद साधायला येत आहेत, तरी आपण कृपया जागा कोणीही सोडू नये. कुलदीप आणि राकेश, मुकेश सर, विशाल पवार सर, कृपया नरू, आपण सगळेजण इकडे जाऊन थांबा. माझ्या भावांनो आणि माय बहिणींनो, काय म्हणाले मोदी, गुजरातमध्ये तुमच्याकडे जर 2 म्हशी असतील तर 1 म्हैस काँग्रेसवाले घेऊन जातील. मेलं बरं झालं म्हशीचं उदाहरण दिलं, नाही तर म्हणाले असते तुम्हाला 2 बायका असतील तर 1 बायको घेऊन जातील. इतके या खालच्या पातळीवर आलेला माणूस आहे, अतिशय खालच्या पातळीवर. आपल्याकडचा नगरसेवक तरी चांगला आहे, त्याने बघितलं हिंदू मुस्लिम झगडे होत नाही, भांडणं होत नाही. मग आदिवासींवर अत्याचार केला, मणिपूरच्या आदिवासींवर, ज्या जवानांनी कारगिलच्या युद्धामध्ये शहीद झाला त्या जवानाच्या बायकोची रस्त्याने नग्न झेंड काढली आणि अजून 14 महिने झाले नरेंद्र मोदी आणि सुरमुल्याचं पोत अमित शहा खडगे साहेब आलेले आहेत 5 मिनिटात त्या ठिकाणी ते आले की आपलं बघ. माझ्या भावांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आदिवासींच्या विरुद्ध आहेत, हे शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहेत, हे दलितांच्या विरुद्ध आहेत. समजवून सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली त्यांच्या आऊ जरा हळूहळू शाळा भाऊ घटना दिली. 2 दिवस महत्वाचे आहेत, 1 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल. यांनी काय केलं, बाबासाहेबांचं नामनिशान पुसून टाकण्यासाठी 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद पाडली. म्हणजे बाबासाहेबांचं नाव कोणी लक्षात ठेवता कामा नये. आणि आता नाव, बाबासाहेबांचं नाव पुसण्यासाठी त्यांनी घटनेमध्ये दुरुस्ती करायचा निर्णय घेतला. मी तुम्हाला 2 गोष्टी महत्वाच्या सांगतो, स्टेजवरच्या नेत्यांना माहीत नसेल कदाचित. मी फार वाचन करत असतो कायम, सगळ्यांनी स्टेजवरच्या नेत्यांनी ऐकून घ्या. 147 खासदारांना लोकसभेतून बाहेर काढल्यानंतर यांनी एक कायदा पास केला, माहिती कोणा माहिती कोणा, त्या कायद्यामध्ये असं म्हटलंय, अरे बंद करा हो, काय तुम्ही मुशर्रफला सजा देऊन राहिलेला. याने कायदा पास केला, लक्षात घ्या काळजीपूर्वक, काय म्हटलं त्या कायद्यामध्ये, एखाद्या जजने जर सरकारच्या विरुद्ध निकाल दिला तर त्याला 7 वर्ष शिक्षा होईल. हा कायदा पास झालेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला न्याय पाहिजे असेल आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने शेतीमाला भाव पाहिजे असेल तर यावेळेला महाविकास आघाडीच्या आमच्या भगिनी सौभाग्यवती शोभासाहेब बच्छाव यांना निवडून द्या. निवडून